अध्यक्ष पनवेल महापालिका स्थापन झाली दोन हजार सोळा साली दोन हजार सोळा साली ही महापालिका स्थापन झाली ही स्थापन झाल्याच्या नंतर एक एक करत वेगवेगळ्या सेवांचं हस्तांतरण अगदी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सिडकोकडून सेवा हस्तांतरण झालं पाणी पुरवठा सोडून अन्य सगळ्या सोयी सुविधा यांचं हस्तांतरण झालंय मात्र या सेवा हस्तांतरण होत असताना आता जी सिडकोच्या कडे अजूनही नियोजन प्राधिकरण म्हणून खारघराणी आहेत याच्यासाठी जसे आहेत बगीचे आहेत सामाजिक, सामाजिक मंदिर आहेत याच्यासाठी सिडकोनं त्यांच्याकडची जी जागा आहे त्यांच्या मालकीची जागा आहे त्याच्यावरती आरक्षण ठेवणं किंवा त्या आरक्षणांचा विकास करणं हे सिडकोनं करण्याची आवश्यकता अध्यक्ष महोदय आणि म्हणून या अनुषंगानं आता सर्व्हिस चार्जेस जे आहेत सर्व्हिस चार्जेस हस्तांतरण झाल्यापासून बंद झाले पण महापालिकेनं ठरावानं महापालिकेच्या लोकप्रतिनिधींनी लोकप्रतिनिधी मागणी केली आहे महापालिकेने शासनाकडे मागणी केली आहे की या सर्व्हिस चार्जेस आता सिडको आकारत होती ते सर्व्हिस चार्जेस आकारले जाऊ नयेत डबल टॅक्सेशन अध्यक्ष मोदय होते एकीकडे सिडको सर्व्हिस चार्जेस घेणार महापालिका टॅक्स आकारणार हे अध्यक्ष महोदय थांबलं पाहिजे आणि म्हणून या दृष्टिकोनातून महापालिकेनं केलेल्या मागणीचा नगरविकास खात्यानं विचार करून त्या दृष्टिकोनातून त्या सिडको हद्दीमध्ये राहणाऱ्या लोकांना रिलीफ देण्याची आवश्यकता अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय दोनच मुद्दे आहेत या डबल टॅक्सेशनच्या मुळे तिथे कुठेतरी नागरिकांमध्ये आमच्यावरती अन्याय होतो अशी भावना कुठेतरी व्यक्त होते याचं निराकरण हे महाराष्ट्र शासनाकडून व्हायची आवश्यकता आहे आणि म्हणून या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय शासनानं या पनवेल महापालिकेची जी मागणी आहे याचा सकारात्मक विचार करण्यासाठी सुद्धा सिडकोचे अधिकारी महापालिका यांना सोबत घेऊन याच्यासाठी भूमिका घ्यायची आवश्यकता आहे अध्यक्ष दे प्रॉपर्टी टॅक्स हा मुद्दा माझा याच्या हजार सोळा साली महापालिका झाली तेव्हापासूनचा आकारायचा होता दुर्दैवानं महापालिकेला पहिले आयुक्त जे लाभले या आयुक्तांनी तीन वर्ष याच्यावर कुठलीच प्रक्रिया केली नाही आणि थेट दोन हजार एकोणीस साली एकाच वेळेला पाच वर्ष चार पाच वर्षांचा टॅक्स त्याच्या नोटीस एकत्र गेल्या त्यामुळे साहजिक आहे की लोकांच्या मनामध्ये पॅनिक आहे की आम्हाला या पद्धतीनं एकाच वेळेला या नोटिसेस का एकाच वेळेला आम्ही रुपये रुपयांचा टॅक्स कसा भरायचा आणि यासाठी कुठे महापालिकेच्याकडे आतापर्यंत व्यवस्था नव्हती जीएसटीचं अनुदान अगदी तुटपुंज होतं आणि मग ज्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारकडे मागणी केली गेली की हा जीएसटीचं अनुदान आम्हाला न्याय जितकं आहे अध्यक्षामध्ये संपवतो हाच मुद्दा आहे न्याय जे अनुदान आहे ते मिळत नाही पण महाविकास आघाडीनं त्यावेळेला त्याच्यामध्ये दाद दिली नाही दुर्दैवानं आज त्याच्यासाठी लोक मोर्चे काढतात पण ज्या वेळेला त्यांना संधी होती त्यावेळेला त्यांनी कुठलाही त्याच्यावरती उपाययोजना केली नाही आता ज्या वेळेला हे नव्यानं सरकार आलं मी अभिनंदन करेन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं की त्यांनी पनवेल महापालिकेला रिलीफ मिळवून दिला आणि आता महिन्याला तेतीस कोटीच्या घरामध्ये जीएसटी अनुदान येणार आहे जे चार कोटी मिळत होतं काही पिरियड पूर्वी आणि म्हणून दुसरा अर्थ असा आहे की महापालिकेची गंगाजळी वाढणार आहे अशा वेळेला जे नव्यानं महापालिकेच्या आधी समाविष्ट झाले त्या लोकांना टॅक्सच्या मधून रिलीफ देण्यासाठी महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेतला पाहिजे आणि म्हणून मी या निमित्तानं विनंती करेन की त्याही विषयावरती मान्य मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री महोदयांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या संदर्भामध्ये जर कायद्यात बदल करण्याची गरज असली तर टॅक्समध्ये रिलीफ देण्यासाठी ती मदत करावी